नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. सांगलीसह बारामती, सातारा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. सांगलीतून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष. विशाल पाटलांची भूमिका आज स्पष्ट होणार. पक्षशिस्त मोडल्यास काय कारवाई करायची हे पक्ष ठरवेल. विशाल पाटलांच्या बंडखोरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. आज उद्धव ठाकरे आणि पवारांची वर्धा आणि अमरावतीत प्रचार सभा. वर्ध्यात अमर काळेंसाठी तर अमरावतीत बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी ठाकरे पवार सभा घेणार. अमरावतीत वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा. महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडेंसोबत राहण्याची भूमिका. रिपब्लिकन सेनेला पाठिंबा देऊनही कार्यकर्ते मानसन्मान देत नाहीत, शैलेश गवईंचा आरोप. अमरावतीतील वंचितच्या जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी बडतर्फ. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंना पाठिंबा दिल्यानं पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई. प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये नमोसंवाद कार्यकर्ता मेळावा. मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण उपस्थित राहणार. सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी विडी कामगारांशी संवाद साधला. मुद्द्याचं बोला या अभियानांतर्गत विडी कामगारांशी संवाद. अहमदनगर मधून सुजय विखे पाटील देखील आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार. सुजय विखे यांची निलेश लंकेंशी लढत रंगणार. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. जयंत पाटलांच्या उपस्थितीत अर्ज भरणार. बजरंग सोनावणे यांची बीड मधून पंकजा मुंडे यांच्याशी लढत. सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता इंदापुरात सुप्रिया सुळेंची सभा. सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे आज पुरंदर तालुक्यातील गावांना भेटी देणार. भेटीत नागरिकांशी संवाद साधणार. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचे चिरंजीव जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीनिमित्त एकत्र. सुळेंकडून जय पवारांची विचारपूस. सुनेत्रा पवारांचा पायगुण बारामतीसाठी सकारात्मक. विजय शिवतारेंकडून सुनेत्रा पवारांचं कौतुक. तर सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित, शिवतारेंचा विश्वास. अजित पवार गटाचा जाहीरनामा आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार. सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार. जळगाव विमानतळावर शरद पवारांची रोहिणी खडसेंसह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. संतोष चौधरींसह कार्यकर्त्यांची नाराजी असल्यानं चर्चा. भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद. जळगाव विमानतळावर नड्डांच्या स्वागतासाठी आलेल्या वाघ यांनी घेतली पवारांची भेट. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता बैठक. नाराजी काहीच नाही. जळगावमध्ये दोन्ही जागा महायुतीच्या येणार. जळगावच्या जागेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. रवी राणांच्या भाषेमुळेच नवनीत राणा पराभूत होतील. नवनीत राणांना पाडण्यात सर्वात मोठा हात रवी राणांचाच असेल. बच्चूकडूनची टीका. फडणवीसांनी आमचं नाव न घेतल्यानं ते आमच्या बाजूने, हे स्पष्ट झाल्याचंही वक्तव्य. आम्ही जर नवनीत राणांच्या चित्रपटातले सीन काढले तर ते देखील दारू पिताना दिसतात. दिनेश भूप दारू पितात, रात्री जुगार खेळतात या रवी राणांनी केलेल्या आरोपांवर बच्चूकडूंचा टोला. नवनीत राणांना विजय करण्यासाठी घड्याळाचं बटन दाबा. अजितदादांकडून चुकून कमळ चिन्हाऐवजी घड्याळ चिन्हाचा उल्लेख. दोन प्रचार सभा करून आल्यानं घड्याळाचा उल्लेख केल्याचं अजितदादांचं स्पष्टीकरण. शरद पवार पलटी मारतात हे अजितदादांना उशिरा नकळलं. सदाभाऊ खोत यांची टीका. 2014 पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा. ठाकरेंना सत्तेत न घेण्याचाही पवारांची अट होती, खोत यांचा दावा. तेरणा हॉस्पिटलमध्ये 16 रुग्णांवर 138 प्रकारच्या कोणत्या शस्त्रक्रिया झाल्या. ओमराजे निंबाळकरांचा राणा जगजितसिंह पाटलांना सवाल. मोफत उपचाराच्या नावाखाली तेरणा हॉस्पिटलनं 18 कोटी 23 लाख रुपये शासनाकडून घेतल्याचाही दावा. तर ओमराजे निंबाळकर खोटी माहिती देत आहेत, फौजदारी कारवाई केली जाईल, राणा जगजितसिंह पाटलांचा इशारा. माढ्यात आमदार रणजितसिंह मोहितेंना भाजपनं प्रचारापासून दूर ठेवलं. भाजपचा रणजितसिंह मोहितेंवर अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा. कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपतींना MIMचा बिनशर्त पाठिंबा जाहीर. खासदार इम्तियाज जलील यांची माहिती. साताऱ्याच्या कराडमध्ये उदयनराजेंनी चाखली देवगड हापूस आंब्याची चव. आंबे व्यापाऱ्याच्या दुकानाला भेट दिल्यावर लुटला आंब्याचा स्वाद.
नांदेडच्या जांब येथील सभेनंतर मराठा आंदोलकांकडून वंचितच्या उमेदवाराची अडवणूक, आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा. धुळ्यात वाढलेल्या तापमानामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर डॉक्टरांची व्यवस्था असणार, तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागातर्फे विविध उपक्रम. परभणीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला तापमानाचा फटका, तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर जात असल्यानं उमेदवारांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचार. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बेलोरा गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. खोराडी नदीला संरक्षण भिंत बांधण्याची गावकऱ्यांची मागणी, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत गावकरी भूमिकेवर ठाम. अकोला शहरात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारला. निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत जागृतीसाठी स्वीपचा उपक्रम. जळगावातील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर. रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरूम मध्ये चौकशी, 8 ते 9 किलो सोनं आढळल्याची माहिती. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवरील पुलाच्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप. 2 मिनिटांच्या प्रवासासाठी 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा. चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर आजपासून 25 एप्रिल पर्यंत रात्री 1 वाजता खुलं होणार. मुख्य महाद्वाराऐवजी भक्तांना तत्काळ दर्शनासाठी बीडकर पायऱ्यामार्गे मंदिरात सोडलं जाणार. धुळे आगारातून सप्तशृंगी यात्रेनिमित्त 25 बसची व्यवस्था. भाविकांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्या वाढवल्या. 25 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाचा येलो अलर्ट. उष्णतेच्या लाटेसह पाऊसही सुरूच राहणार, हवामान खात्याचा अंदाज. कल्याण पश्चिम परिसरात मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. वर्धा जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ. जिल्ह्यातील तापमान 42.5 डिग्री सेल्सिअसवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. उन्हाच्या झाडांचा केळीला फटका. जळगाव सोलापुरात 15,000 हेक्टरवर केळी बागांचं नुकसान. पाण्याअभावी झाडांचे खोड कमकुवत. वाशिम बाजार समिती हळदीला 17,200 रुपये प्रति क्विंटल दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. रत्नागिरीच्या लांजात अंजणारी नदीत बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. मासे पकडण्यासाठी गेल्यावर घडली दुर्दैवी घटना. नाशिकच्या येवले नगरपालिकेची रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई. कारवाईमुळे पानटपरी धारक संतप्त. शासनाकडे पुनर्वसनाची मागणी. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महिलेची 4 वर्ष चिमुकल्यासह आत्महत्या. मानसिक आजाराने त्रस्त असल्यानं महिलेनं घेतला टोकाचा निर्णय. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे रंगली कुस्त्यांची दंगल. परिसरातील मल्लांचा सहभाग. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टकडून 3.5 लाखांच्या बक्षिसांचं वितरण.